तुझं असं म्हणणं आहे की गेले काही दिवस तू पाण्याचा एक थेंब सुद्धा घेत नाहीस आणि तुला झोप सुद्धा बरोबर लागत नाही. प्रसाद, मला सांग, तू काय प्रॉब्लेम फेस करतोस? डॉक्टर, गेल्या काही दिवसापासून मला सतत विचित्र विचित्र स्वप्न पडत आहेत आणि सारखी एक हाक ऐकू येते. हाक? हो, म्हणजे समजा डॉक्टर की तुम्ही खूप दिवसापासून पाणी नाही प्यायला आणि अशात तुम्हाला एक माणूस दिसतो ज्याच्याकडे पाणी आहे, तेव्हा ते पाणी प्यायल्यानंतर तुमची तहान भागणारे आता, तेव्हा त्या माणसाला तुम्ही जीवाच्या आकांताने जशी हाक द्याल ना, अगदी तशी हाक ऐकू येते मला. हे भाग जेव्हा तुला ऐकू येतात तेव्हा तू एक्झॅक्टली काय करत असतोस? बस, आय मीन काय करताना तुला हे फील होत? जेव्हा कधी मी पाणी प्यायला जातो ना, तेव्हा तेव्हा मला ती हाक ऐकू येते आणि आता तर तो आवाज माझ्या कानात इतका बसलाय की मी सुखाने पाणी देखील पिऊ शकत नाही. साधारण कधीपासून तुला हे जाणवतं? मागच्या 5-6 दिवसापासून. मागच्या काही दिवसापासून तुझ्या स्केड्यूलमध्ये काही बदल? काही वेगळ्या ठिकाणी येणं जाणं?
नवीन आहेत सच काही नाही, पण हां एक हॉरर मूवी लिहायला घेतली आहे मी, सो म्हणून हॉरर स्टोरीज बघणं आणि वाचणं हे खूप होतं इतक्यात. आणि सतत हॉरर स्टोरीचाच विचार तुझ्या डोक्यात असतो राईट. मला एक सांग, एका व्यक्तीला पाणी न मिळालं, तडफून तडफून त्याने जीव गेला आणि त्याचा आत्मा फटकतो, अशा विषयावरती काही तुझं बघणं किंवा वाचणं आलं आहे सध्या? हो, आय मीन सेम प्लॉटवरती एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी वाचलेली मी, पण डॉक्टर त्याचा इथे काय संबंध? संबंध आहे, कारण ती स्टोरी तू फक्त वाचली नाही आहेस, त्या स्टोरीने तुला आपलंसं केलं. ती स्टोरी, ते कॅरेक्टर हे तुझ्या डोक्यात बसलं आहे. आय डोंट नो वाय, या स्टोरीमध्ये तू स्वतःला रिलेट करतो आहेस. ऑब्व्हियसली, आय मीन ॲज अ रायटर अँड रीडर मी होऊन जातो एखाद्या कॅरेक्टरशी रिलेट. तू पाणी दिलं नाहीस म्हणून कुणा एखाद्याचा जीव गेला आहे का? नाही ना. मग आधी स्वतःला त्या स्टोरीमधून बाहेर का? एक मिनिट, मला काही समजलं नाही. ही हाक म्हणजे तुझ्या विचारातून आलेला फक्त एक भास आहे. भास असो किंवा काही, बट मला फक्त एवढं सांगा की मी या सगळ्यातनं बाहेर कसं पडू. सिम्पल आहे, मनाला सतत सांग, त्याला पटवून दे की हा जो पण आहे तो फक्त एक भास आहे, फक्त एक. डॉक्टर मला खूप तहान लागली आहे, मला पाणी हवं आहे डॉक्टर. Bunny.